अकोल्यातील सर्किट हाऊसमध्ये 16 तारखेला काँग्रेस कमिटीच्या प्रेसनंतर डॉक्टर अभय पाटील आणि मदन भरगट यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. या वादात दोघांनी टोकाची भूमिका घेतली होती. दरम्यान डॉक्टर अभय पाटील यांनी बंदूक काढल्याची चर्चा वारासारखी पसरली होती. यामुळे अकोल्यातील काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. यानंतर वरिष्ठ पातळीवर याची दखल घेत काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष यांना चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी पाठवले आहे. चौकशीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली. वाद झाला होता पण बंदूक काढल्याची चर्चा चुकीची असं स्पष्ट मत निरीक्षक नाना गावंडे यांनी मांडले. 17 तारखेला जो काही प्रकार इथे घडला त्याचे जे प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला ज्या सगळ्या बातम्या आल्या त्याच्या बाबतीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेबांनी मला या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तिथं पाठवलेला आहे आणि मी अकोला शहर आणि जिल्ह्यातील सर्व जी काँग्रेसची प्रमुख मंडळी आहेत तालुका अध्यक्षपासून सर्व लोकांच्या भेटी घेऊन आलेलो आहो आणि सर्वांना त्याची विचारपूस करून आलेलो आहो. त्याची सर्व माहिती घेऊन मी माझा अहवाल 3 दिवसाच्या माननीय प्रांताध्यक्षांना मी सुपूर्त करणार आहे. इकडे राहुल गांधी मोमबत्ती दुकानच्या गोष्टी करत असताना रिव्हॉल्वर सारखे विषय होतात, रिव्हॉल्वर काढण्यापर्यंतही जातात. नाही, असा तो काही प्रकार घडलेला नाही आहे. त्याला माझ्या आत्तापर्यंतच्या ज्या काही लोकांशी मी बोललेलो आहो त्या सर्व लोकांनी जे काही मला सांगितलेलं आहे असं काही रिव्हॉल्वरचा वगैरे काही प्रकार घडलेला नाही आहे. आणि रिव्हॉल्वर काढेपर्यंत हा प्रकार घडलाच नाही आहे, मी तुम्हाला स्पष्ट सांगून द्या. सर्व पत्रकार त्याचे स्वतः साक्षीदार आहेत आणि नाही आमच्या समोर तुम्ही जरी बाहेरून आले असाल नाही आमच्या समोर घडलेला हा प्रकार आहे. हा प्रकार झाल्याचं अनेक पत्रकार सांगतात. नाही, मी आपल्याला एवढीच आहे की ज्या मी आमच्या काँग्रेसची जी सगळी मंडळी आहे प्रमुख मंडळी आहे त्या सर्व लोकांशी मी चर्चा करून आलो, इंडिव्हिज्युअली त्यांना भेटून आलो, त्यांचं मनोगत मी माझ्या याच्यात जे घेतलेलं आहे त्याच्यात असं मला एकाही आमच्या पदाधिकारी असो, आमचे जिल्हाध्यक्ष असो, आमचे प्रभारी असो की आमच्या प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी असो सगळ्यांनी सांगितलं असा प्रकार घडलेलाच नाही. कारवाई प्रस्तावित करणार का? नाही, मला जी वस्तुस्थिती आहे ज्या सगळ्या लोकांनी जे जे मला सांगितलेलं आहे ती वस्तुस्थिती माझे अध्यक्ष माझे प्रांताध्यक्ष आहे सन्मान्य नानाभाऊंना मी पटोले साहेबांकडे ती वस्तुस्थिती ठेवणार. तुम्ही इथे बसलेले असताना बाहेर आजही काही लोकांमध्ये वाद झाल्याची? नाही, असा कोणताही वाद झालेला नाही आहे. कोणताच वाद झालेला नाही कारण मी स्वतःच इथे आहे. नाही झालेत बाहेर काही वाद? नाही 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 नाही, असा कोणताही वाद झालेला नाही, त्याची माहिती आलेली नाही. पण मी इथंच आहे तर इथे कुठं वाद होणार आहे? चर्चा होत राहतात, त्याच्यात काही नाही. जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.